हरी ओम, माझं नाव वर्ष बांधव नागलावे. मी बांधव उपासना केंद्रामधून बोलते आहे. माझा अनुभव म्हणजे माझी मुलगी शृंकर पांडुरंग नागलावे, ती सायन्स करून 12वी झाली आणि तिला नर्सिंग कोर्स करायचा होता. म्हणून मी तिला मुंबईला घेऊन गेले 2019 सालामध्ये. तर तिथे ॲडमिशनसाठी म्हणून गेलो, पण तिचं लागलेलं ॲडमिशन नायरला, पण आम्हाला जरा उशीर झाला. मग तिथून गांधी हॉस्पिटलला तिथे नंबर लागला, दोनकडे गेलो. तिथे आम्ही गेलो, तिथे गेलो तर ती मेन सिस्टर नर्स होती, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांचं नाव अलका खरवल असं त्यांचं नाव होतं. मग तिथे गेल्यावर अरे आमच्या बापूंचा तिथे फोटो, तिथे मी म्हटलं हरिओम मॅडम. तर ते मॅडम मला तुम्ही कसं काय हरिओम म्हटलं, नाही आमचे बापू इथे बसले. मी त्यांना म्हणते तर तुम्ही बापूंचं करता म्हणा. मी म्हटलं हो मी बापूंचं करते. बापू म्हटलं आमचे रत्नागिरीला आलेले, तिथे पण मी गेलेले. म्हटलं मुंबईला मी बँड्रायला वगैरे आले, असे माझे काही काही त्यांना अनुभव. मग ते मॅडम एकदम एवढे क्लोज झाले आणि म्हणजे खूपच ते मॅडम आमचे बापू परिवारातले. मग म्हणा मॅडम तुम्ही आणि आम्ही एक बापू परिवारातलं. ते पण मग म्हणा ते नर्स असल्यामुळे मी मोठे नर्स तिथे आहेत त्यांची जागा. ते म्हणाले मी माझ्या बापूंच्या परिवारामधून मी रत्नागिरीला कुठे कुठे जेव्हा कॅम्प लागतो डॉक्टरांचा वगैरे, तर आम्ही तिथे औषधं म्हणजे लोकांना सेवा करायला मी पण जाते. मी म्हणते अरे बापरे एवढी मोठी बाई आणि म्हणजे एवढं हे करून ही पण बापूंमध्ये आहे असं म्हणते. आणि नंतर मी मध्ये मध्ये जायचे, ते बापू परिवारातलं असल्यामुळे ते मला मॅडम ते खूप चांगले करायचे. मी मग गावातून गेल्यावर म्हणजे ते बाबा ते मॅडमांना कधी पण गेली का भेटूनच यायचे तिथं. मग एक दिवशी असं म्हणजे मग मी मुलीला पण म्हटलं बघा बापू, म्हटलं बापू आमचे इथे पण आहे. माझ्या मुलीला एकतर इंग्रजी वगैरे झालं तरी कमी, लगेच लक्षात वगैरे येत नाही नसायचं अभ्यास वगैरे, तरी पण ती असे म्हणजे कमी कमी अभ्यास, पहिल्या परीक्षेला असे कमी कसे मार्क अशी भीतीने. मग त्या सिस्टरांनी काय मॅडमांनी काय केलं, माझ्या मुलीला त्यांच्या घरी उपासना झाल्याची शनिवारची. मग मी हिला माझ्या मुलीला म्हणलं बापू मॅडम जर बोलवतील ना उपासने केंद्रात, बघ तुला बापू तिथे जवळ भेटले, मग बापूंकडे तिथे जा. मग हिला सेवा करायला सांगितले माझ्या मुलीला रांगोळी घालायला. तर मी माझ्या मुलीला सांगते बघ बापू, आणि जर कोण मैत्रिणी असेल ना त्यांना घेऊन जा बापू परिवारात, आपले बापू कुठे कुठे आहेत ते बघा. बापूंमुळे तुझं एवढं म्हणजे किती चांगलं होणार, अभ्यास पण खूप चांगला आहे, किंवा बापू बरोबर करून घेणार. पहिल्या परीक्षेला तिला कमी मिळाले मार्क, ती टेन्शन घ्यायला. म्हटलं बापू अजिबात टेन्शन घेऊ नको, शेवटी आतापासून आणि आपल्या सांग बापूंना सांग, बापू माझ्या काही लक्षात राहत नाही ना, ते जरा लक्षात राहायसारखं कर असं म्हणजे असं सांगत राहायचं. आणि मेन म्हणजे जे बापू आम्हाला तिथे तिला गांधी हॉस्पिटलला पण भेटले आणि त्या मॅडमांच्या इथे ती रोज माझी मुलगी उपासने केंद्राला जायची आणि उपासने तिथे जाऊन इतर मुलींना पण न्यायची आणि ते मॅडम तिला सेवा करायला द्यायची. आणि नंतर तिचे परीक्षेत पण ती पास झाली, सगळं आलं, 3 वर्ष होऊन गेली तिला. ती तिथून नर्स म्हणून सुटून आता तर ती रेजा हॉस्पिटलला नर्स म्हणून काम करते. आता गेल्या 1 वर्ष झालं तिला, आता ती माझी मुलगी BSc साठी ॲडमिशन पण घेतलं तिला. म्हणजे माझे बापू कुठे कुठे आहेत असं. हरिओम.